नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं ए ए शाह यंग आय एसमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंधावरील एक गणित पाहणार आहोत सर्वेशकडे बोर्ड दाखवत संदीप सुलभाला म्हणाला आता नीट बघा सर्वेशकडे बोर्ड दाखवत संदीप कोणाला सांगतोय सुलभाला सांगतोय कोणाबद्दल सांगतोय सर्वेशबद्दल सर्वेश सर्वेश सांगतो आहे म्हणून आपण इथे पहिले सर्वेश लिहिला बरोबर सर्वेशबद्दल सांगतो आहे संदीप सांगतो आहे कोणाला सुलभाला सांगतो आहे आता काय सांगतो आहे त्याची आई म्हणजे सर्वेशची आई आई आहे म्हणून आपण असं वरती लिला सर्वेशची आई ही तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे आई एकुलती एक मुलगी म्हणजे काय ही यांचे जे वडील आहेत ह्या आईचे जे वडील आहेत त्यांना एकच आपत्य आहे आणि ती म्हणजे मुलगी याचा अर्थ ह्या ह्या आईच्यावरती कोण येणार ते वडील येणार कोणाचे वडील झाले बघा तो संदीप सुलभाला कसा सांगतो आहे त्याची आई ही तुझ्या वडिलांची त्याची आई म्हणजे सर्वेशी आई तुझ्या वडिलांची याचा अर्थ आई म्हणजेच काय झालेली आहे इथे सुलभा झालेली आहे आणि एकूल ते एक मुलगी म्हणून काय बोललं एकच एकूल एक, एक मुलगा असो किंवा मुलगी असो तर याच्या अर्थ तीच आई म्हणजेच सुलभा झाली जर ह्यांनी एकूल ते एक मुलगी बोललं नसतं तर आपण असं कन्सिडर केलं असतं आईला अजून एक बहीण आहे एकूल ते एक मुलगी आहे तर सुलभा ही सर्वेशी कोण सुलभा ही सर्वेशी कोण झाली म्हणजेच सुलभा ही सर्वेशची आई झाली यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तो नक्कीच कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा